नमस्कार मित्रांनो, टर्निंग पंचनवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, आज 3 मे 2020 या दिवसाचे महत्त्वाचे घडामोडी आपण पाहू. यश कार्यक्रम जो सुरू करण्यात आलेला आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील NCSTC अर्थात नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन यामार्फत यशचं जे विस्तारित रूप आहे इयर ऑफ अवेअरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ. नावावरून लक्षात येतं की विज्ञान आणि आरोग्याबद्दल जनजागृती करणं, पण त्यातल्या त्यात जे COVID-19 जागरूकता निर्माण करणं याचं प्रमुख उद्देश आहे. देखो इथं स्पष्ट म्हणलेलं आहे, द प्रोग्राम एम्स टू कन्वे द ऑथेंटिक बेस्ट प्रॅक्टिस ऑफ कटिंग डाऊन ऑन द ट्रान्समिशन ऑफ कोरोना व्हायरस. त्यासोबतच द प्रोग्राम विल एनकंपास डेव्हलपमेंट ऑफ सायन्स हेल्थ अँड रिस्क कम्युनिकेशन सॉफ्टवेअर पब्लिकेशन्स ऑडिओ व्हिज्युअल डिजिटल प्लॅटफॉर्म्स ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर फॉक परफॉर्मन्स म्हणजे स्थानिक नृत्य जे असते त्या गोष्टीकडे पण लक्ष देण्यात येणार आहे. त्यानंतर ट्रेनड कम्युनिकेटर जे आहेत म्हणजे कम्युनिकेशन करणारे व्यक्ती त्यांना देखील ट्रेनिंग वगैरे देऊन त्यांचं जे आहे त्यांना मोटिवेट करून जे आहे ते हेल्थ आणि जी COVID-19 आहे त्याबद्दल अवेअरनेस समाजामध्ये निर्माण करणं सोसायटीमध्ये निर्माण करणं हे त्याचा मुख्य उद्देश आहे. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. पुढे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार आणि देशातील हे पहिलं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र की तिथे कोरोना जर झाला असेल तर पूर्ण खर्च जो आहे तो कोण करणार आहे, राज्य शासन करणार आहे. आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ऑलरेडीच 85% लोकांचा सहभाग होता, परंतु आता उर्वरित जे 15% लोक आहेत त्यांचा देखील समावेश करण्यात आल्यामुळं देशातील महाराष्ट्र हे एक पहिले राज्य ठरले की जिथे कोरोनासाठी पूर्णपणे मोफत उपचार केला जाणार आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेले लाभार्थी कोण आहेत तर 15% लोकसंख्येमध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी, त्यानंतर पांढरे शिधापत्रक जी धारक आहेत व्यक्ती त्यांचा कुटुंब आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबई पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जिप्सा सोबत विमा करार झालेले नाहीत त्यांनाही शासनाने ठरवून दिलेल्या दर सूचीपेक्षा अधिकची आकारणी करता येणार नसून असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढची बातमी आहे, काश्मीरमधील केसरला GI टॅग. ही महत्त्वाची बातमी आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रसिद्ध असलेल्या केसरला GI टॅग मिळालेला आहे. GI रजिस्ट्रीने GI जनरलमध्ये ही माहिती प्रसिद्ध केलेली आहे. काश्मीरच्या केसरची वैशिष्ट्ये जर विचार केले तर दीर्घकाळापासून ही प्रसिद्ध आहे. लांब आणि जाड स्टिग्मा, नैसर्गिक गडद लाल रंग, त्यानंतर दरवळ जे त्याचा आवाज जे सॉरी सुगंधी जे दळवून टाकणारा सुगंध आहे, त्यानंतर रसायनविरहित प्रक्रिया त्याच्यावरती केली जाते आणि महत्त्वाचं क्रोइनचे जास्त प्रमाण आहे. आता ही क्रोइन म्हणजे रंग टिकवण्याची क्षमता त्यामध्ये जास्त आहे. त्यानंतर पिकोक्रोसिन म्हणजे कडवटपणा ही येथील केसरची वैशिष्ट्य आहे. मागणी उत्पन्न उत्पादन कोठे J&K म्हणजे अर्थात जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामधील स्थानिक शेतकरी पर्वतमय भागात केसरचे उत्पादन घेतात. विविध पदार्थांना स्वाद आणण्यासाठी केसरचा उपयोग केला जातो आणि विशेष म्हणजे हे आरोग्यदायक आहे. त्यानंतर सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय व्यवसायासाठी देखील याची मागणी आहे. केसरचे जे आहेत ते मुख्य 3 प्रकार आहेत, त्यामध्ये लाच्छा केसर, मोगरा केसर आणि गुच्छ केसर. लाच्छा केसरमध्ये काय केलं जातं, फुलापासून केसर तयार करून वेगळं केलं जातं बरोबर आणि कुठलीही प्रक्रिया न करता ती वाळवली जाते. मोगरामध्ये काय केलं जातं, फुलापासून केसर वेगळं करून वाळवतात आणि नंतर पारंपरिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करतात, वाळवतात आणि पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया करतात. परंतु गुच्छी केसरमध्ये काय, स्टिग्मा एकमेकांना जोडलेले असतात, कापडाच्या धाग्याने ते जोडले जाते आणि हवाबंद डब्यामध्ये ते भरले जातात. असा जो फरक आहे त्या 3 केसरमध्ये आहे. उत्पादन मुख्यतः पांपूर आणि किस्तवाड येथे होते आणि किस्तवाडला नीलम आणि केसरची भूमी म्हणून ओळखले जाते. बडगाम, श्रीनगर, पुलवामा येथे उत्पादन केले जाते. त्यानंतर मध्य आशियातून आलेल्या स्थलांतरितांनी इसवीसनपूर्व पहिल्या शतकामध्ये केसरचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असं म्हटलं जातं. प्राचीन संस्कृत साहित्यात याला बहुकम हे नाव होतं, या नावाने ओळखले जात होते. 1647 चीनमधील सम्राटाला काश्मीरच्या राजाने केसर भेट म्हणून दिले होते, हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, काश्मीरमधील केसर हे जगातील एकमेव असे केसरचे उत्पादन आहे की जे समुद्रसपाटीपासून 1600 ते 1800 मीटर उंचीवर वाढते. जगातील इतर केसरहून त्यामुळे हे वेगळेपण त्याला प्राप्त झालेलं आहे. पुढची बातमी, कोरोनाबाधित लोकपाल सदस्य त्रिपाठी यांचे सदस्य
हे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती व सध्याचे रनिंग जे होते लोकपाल सदस्य होते. कोरोनामुळे मृत्यू झाला नाही तर त्यांचं जे आहे ते हार्ट अटॅक आल्यामुळं ट्रीटमेंट चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अहमदाबादला हलवण्यासंदर्भात जे काही वाद चालू आहे त्या वादाबद्दल BJP-कडून आणि काँग्रेसकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत. BJP-नं खुलासा करण्याचा प्रयत्न केला की हे अहमदाबादला कशाप्रकारे गेलेलं आहे आणि त्यात असं काही हे नाही, काँग्रेसचा कशाप्रकारे हात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. काँग्रेस आपलं म्हणणं मांडते, परंतु आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे जे काही आहे एक्झाम ओरिएंटेड बघा, केंद्र व राज्य संघर्ष वाढण्याची शक्यता यामुळे निर्माण होणार आहे. परंतु यासाठी जी काही पर्सी मिस्त्री समिती 2007 नेमली होती मुंबईतील केंद्रासाठी, 2007 अनुकूलता दाखली होती या समितीनं बरोबर, परंतु गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळी 2007 मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी. 2007 वायब्रंट गुजरात महोत्सवात अहमदाबादला वित्तीय केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनासाठी ECIDA नियुक्ती केली. गुजरातने सर्व आराखडे 2012 तयार केले. त्यानंतर जर्मन शेफर्डचा ऋतू स्वान, ही बातमी महत्त्वाची आहे कारण हे जे स्वान आहे ते व्याघ्र प्रकल्पांतर्गत जे आहे ते राज्याला भेटलेलं आहे आणि याने बरेच जे आहेत शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडलेलं आहे आणि त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. जरा पूर्वीकडे आज रविवार विशेषमध्ये लेख होतं, चीन बाहेरचा पहिला COVID-19 रुग्ण जे COVID-19 कोरोनाचा पेशंट जो आहे तो 13 जानेवारीला थायलंडमध्ये आढळला होता. त्यानंतर थायलंडमध्ये सगळं टाळेबंदी लागू करण्यात येऊन सगळे व्यवहार बंद करण्यात आले होते, अत्यावश्यक वस्तू किंवा घटक सोडून. थायलंडमध्ये जे की सोंक्रान हे थायलंडच्या नवीन वर्षाचा कार्यक्रम आहे तो देखील रद्द करण्यात आला होता. आता ह्या लेखाचं एकच उद्देश होतं, जर पौर्वात्य देश कोरोना औषधाला धैर्याने टक्कर देतात तर मग हे पाश्चात्य देशांना काय आणि कुठे काय ते कमी पडले याबाबतचा लेख आहे, तुम्ही वाचू शकता. एक्झाम ओरिएंटेड हे 2-3 मी घेतलेला आहे. त्यानंतर थाळीफेकपटू संदीप कुमारीवर उत्तेजक प्रकरणी 4 बंदी घालण्यात आलेली आहे. वाडा अर्थात जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने बंदीची शिक्षा सुनावली आहे. गुवाहाटी येथे June 2018 झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये काय त्यांना सुवर्णपदक मिळालं होतं, 58.41 थाळीफेक त्यांनी फेकलं होतं. 2 राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला NDIL म्हणजे NDTEL भारतातील ही प्रयोगशाळा आहे जिने उत्तेजक प्रमाण जे शोधलं होतं परंतु त्याला ते यश आलं नव्हतं. शोधण्यामध्ये ते प्रयत्न केले होते पण जी काही टेक्नॉलॉजी आहे ती त्यांच्याकडे नव्हती त्यामुळं ते अपयशी ठरले. आणि हा जो नमुना आहे तो कॅनडा येथील मॉन्ट्रियल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता आणि तिथे हे जे आहे त्यांना उत्तेजक चाचणी आढळली आणि त्या उत्तेजक जी काही द्रव घेतले होते जी म्हणजे परफॉर्मन्स करण्यासाठी उत्तेजना मिळावं यासाठी जे काही औषध घेतलं होतं द्रव्य घेतलं होतं ते जे होतं मेटेनोलिन हे औषध होतं. मग आता हे डिटेक्ट झाल्यामुळं त्यांना 26 June 2018 त्यांच्यावरती 4 बंदी घातलेली आहे. म्हणजे आता 2020 चालू आहे. गेल्या महिन्यात जुमा खातून हिलाही 4 बंदी शिक्षा ठोठावण्यात आली होती. याच स्पर्धेदरम्यान त्यांनी उत्तेजक चाचणी घेतली होती. त्यानंतर चुना गोस्वामी यांचं निधन. आता फुटबॉलपटू, क्रिकेटर, टेनिस खेळणारे, कॅरम आणि हॉकी या सर्व गोष्टीमध्ये निपुण होते. मागच्या 4 यांच्याबद्दल बातमी येत आहे परंतु आपण बातमी मिस करत नाही कारण कोणत्याही गोष्टी जे एखादी बातमीमध्ये येते तर एका बातमीमध्ये येत नाही. पदार्पण जर बघितलं तर 1962 क्रिकेट बाबतीत केलं तर पश्चिम बंगालकडून त्यांनी 46 जे सामने खेळलेले आहेत, 1592 धावा केल्या, 47 बळी घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली बंगालने 2 रणजी अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती परंतु मुंबई जे आत्तापर्यंत 41 रणजी स्पर्धा जिंकली आहे तिने पश्चिम बंगालला जेतेपद मिळू दिलं नाही त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यांचा जन्म किशोरगंजात अर्थात आता सध्या ते आहे बांगलादेशमध्ये आणि त्यांचं निवासस्थान आता सध्याचं आहे दक्षिण कोलकात्यामधील जोधपूर येथे. 1962 एशियाड स्पर्धेत त्यांनी गोल्ड मिळवले होते. हे मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अचिव्हमेंट. त्यानंतर 1948 वयाच्या 8 मोहन बागांचे कनिष्ठ संघात दाखल झाले ते आणि शेवटपर्यंत या म्हणजे व्यावसायिक जे फुटबॉल खेळतात
ह्याच मोहन बागानकडून त्यांनी खेळले. कधीही आधीमध्ये कधीच त्यांनी जे आहे ते आपली संघ बदललेला नाही. आंतरराष्ट्रीय पदार्पण 1956 केला होता आणि तो सामना चीनसोबत झाला होता आणि त्या सामन्यामध्ये ते आपले भारत देश विजयी ठरला होता. 1960 ते 1964 या काळामध्ये मोहन बागान याचे त्यांनी कॅप्टन म्हणून काम केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे म्हणजे त्या टीमचं. त्यानंतर भासमान विश्वातला वास्तवदर्शी कलावंत. आता ही इरफान खानबद्दल लोकरंगमध्ये लेख आला होतो. आपल्याला एक्झामवरून फक्त चित्रपटांची नावे त्यामध्ये भेटलेले लक्षात असू द्या. द नेम्स एक मॅट्रिक्स हासिल 2003 लाईफ इन अ मेट्रो पानसिंग तोमर मकबूल पिकू बिल्लू मदारी. त्यानंतर द अमेझिंग स्पायडरमॅन द माइटी हार्ट द वॉरियर इन्फर्नो. त्यानंतर मालिका चंद्रकांता पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांना ज्यावेळेस पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला जे आहे ते आडनावरून लोक ओळखलं नाही पाहिजे, नावावरून ओळखलं पाहिजे, कामावरून ओळखलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर लोभस या लेखाखाली लोकरंगमध्ये ऋषी कपूर यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. जास्त काही एक्झाम ओरिएंटेड माहिती नाही, चित्रपटांची नावे होती. बॉबी चित्रपट विशेष गाजला होता आणि ज्याचे चित्रपटचे संवाद लेखक होते जैनेंद्र जैन. टोपन नाव चिंटू. मेरा नाम जोकरमध्ये लहान मुलाची जी भूमिका केली आहे त्याच्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता. त्यानंतर जहरीला इन्सान, खेल खेल में, रफू चक्कर, धन दौलत, कर्ज चांदनी जे आहेत ते चित्रपट आहेत. आणि हे जहरीला इन्सान त्याचा सेकंड चित्रपट जो होता, थर्ड चित्रपट, तो बराच आपटला होता. त्यानंतर नगीना, बोल रता बोल, प्रेम रोग, सरगम, हम किसी से कम नहीं, सागर, हिना, अमर अकबर अंथिनी, कभी कभी, दामिनी आणि नसीब हे त्यांचे चित्रपट आहेत. हाऊसफुल, बेशरम, अग्निपथ. ऋतिक रोशनसोबत त्यांनी त्या अग्निपथमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केलेली आहे. संजय दत्त हे ते जीव होते त्यामध्ये. अशा प्रकारे त्यांची ही कारकीर्द होती. आणि त्यांचं जर विचार केला तर इरफान खानचं पण वय जास्त नव्हतं. वयाच्या 53 वर्षातून निधन झालं आणि ऋषी कपूर 67 वर्षी झालेले. दुर्दैवानं आपलं दुर्दैव की आपण चांगले अभिनेते गमावलेले आहेत. त्यांना टर्निंग पॉईंट्सकडून परत एकदा श्रद्धांजली. मित्रांनो, जर आरोग्यसेवक पुढे मागे पुढे जागा निघतीलच त्याची तयारी करायची झाली तर आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक जे पुस्तक आहे ते 80 गुणांसाठी, त्यासाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य घ्या. त्यात कुठल्याही प्रकारचं कोणतंच पॉईंट आपण मिस केलेलं नाही, परंतु शेवटी एक्झाम आहे, परंतु 30+ प्रश्न येतील याची आम्हाला शाश्वती वाटते. नक्की तुम्हाला जर समजा तुम्हाला ह्या नोट्स पाहिजे असतील तर 99 96 13 13 तुम्ही व्हॉट्सअप करा, नाव आणि तालुका. तुम्हाला PDF डेली पाठवल्या जातील. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.